अकोला तालुक्यात कोणत्याही प्रकारचा बंद नाही, परंतु तालुक्यातील नागरिकांनी व व्यापारी यांनी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. आज सांगोला येथील राजमाता अहिल्याबाई होळकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्व पक्ष बैठकीत झालेल्या चर्चेअंती सांगोल्यात कोणत्याही प्रकारचा बंद ठेवण्यात येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे, जसे नियमित मास्क लावणे, वेळोवेळी हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या बैठकीला तालुक्याचे आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील, माजी आमदार भाई गणपतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे, भाऊसाहेब उरुपणर, नगराध्यक्ष राणीताई माने, सभापती राणीताई कोळवते लेपी, सी झपकेसर, बाबूराव गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार, गटनेते आनंद माने, सचिन लोखंडे, रफिक नदाफ, भाजप शहर अध्यक्ष आनंद फाटे, माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार, मनसेचे विनोद बाबर यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.